नाशिकमध्ये पुन्हा एकदा दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. 1 डिसेंबर 2022 आजपासून ही मोहीम शहरात अधिक तीव्र करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात दुचाकीच्या झालेल्या अपघातात हेल्मेट न घातल्यानं 83 चालकांना आपला प्राण गमवावा लागला. जवळपास 261 जण गंभीर जखमी झालेत. सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट महत्त्वाचं असताना देखील दुचाकी चालक दुर्लक्ष करत असल्यामुळे पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारण्याचं ठरवलं आहे. त्यामुळं 1 डिसेंबरपासून दुचाकी चालकांना हेल्मेट न घातल्यास कारवाई करण्यात येईल आणि 500 रुपये दंड ठोठवला जाईल. यामध्ये कोणालाही सवलत दिली जाणार नसल्याचं पोलीस आयुक्त नाईक नवरे यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भात नाशिककरांना MDTV न्यूजचे नाशिक जिल्हा प्रतिनिधी तेजस पुराणिक यांनी नेमकं काय आवाहन केलंय ऐकूया. नुकतंच 1 डिसेंबर म्हणजे अर्थात आजपासून नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे एक दुचाकी धारकांसाठी एक फरमान काढण्यात आलाय. मागील आयुक्तांनी नो हेल्मेट नो पेट्रोल असा फतवा काढला होता. काही दिवस हे अभियान अतिशय सक्रिय पद्धतीने राबवण्यात आलं. मात्र बदली होताच ते अभियान थंडावलं आणि आता पुन्हा एकदा थंडीत पुन्हा एकदा नव्यानं हे हेल्मेट डोकं वर काढतंय आणि सक्रिय होतंय. हेल्मेट सक्तीचं आवाहन पुन्हा एकदा नूतन पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या माध्यमातून नाशिककरांना करण्यात आलंय. खरोखर हा निर्णय स्वागतार्ह आहे. वाढत्या अपघातांचे प्रमाण बघता हेल्मेट सक्ती ही चुकीची नाही, पण हेल्मेट सक्ती ही सर्वसामान्यांना आणि त्यांच्या खिशाला 500 रुपयाचा होणारा भूर्दंड खरोखर परवडणारी आहे का? या संदर्भातला हा माझा संवाद.